हाय नमस्कार, जय महाराष्ट्र। आज आपण झटकी पट बटर चिकन बनवूया, एकदम सोप्या पद्धतीचं तुम्हाला दाखवते, ठीक आहे? चला बघूया। त्याच्यासाठी मी सगळं सामान आणलेलं आहे, तर तुम्ही झटकी पट बनवण्यासाठी पहिलं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि चांगल्या कमेंट करा, ठीक आहे? ही माझी विनंती आहे तुम्हाला। आणि ज्याला ज्याला व्हिडिओ नसेल आवडलं तर त्याने घरी जावा, आणि ज्याला आवडलं त्यांनी माझ्या संध्याकाळी लाईव्हवर यायचं। 9:30-10 मी लाईव्हवर येते। यश सातपुते नावावर चॅनल आहे माझं, आणि स्मिता सातपुतेच्या नावाने चॅनल आहे युट्यूबला। तर सगळ्यांनी नोंद घ्या, तुम्ही माझ्या लाईव्हवर येऊ शकता। तुम्हाला काही सवाल जबाब काय करायचा असेल तर तुम्ही करू शकता, नो प्रॉब्लेम, ठीक आहे? तर तुम्ही नक्की या 10:30। 2 ID एक माझ्या, एक स्मिता सातपुते नावाने आणि एक यश सातपुते नावाची आहे। तर प्लीज सगळ्यांनी माझ्या यशच्या आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, फॉलो करा आणि चांगल्या कमेंट करा। चला आता बघूया। हे बघा, एक चिकन आहे किलोवर, ठीक आहे? तर त्यासाठी आता आपल्याला बटर चिकन बनवायचं आहे। हे बघा, हे बेसन आहे, दही आहे, काजू आहे, कांदा आणि टमाटर आहे आणि हे बटर आहे, ठीक आहे? तर चला आपण बनवूया आताजी। आता आपल्याला 2 मिनिट। हे बघा, मी थोडंसं आता त्याच्यामध्ये मी बटर टाकते पॅनमध्ये, ठीक आहे? पॅनमध्ये थोडंसं बटर टाकते आणि थोडंसं तेल टाकते, ताकी बटर जळायला नाही पाहिजे, ठीक आहे? आता हे बटर चांगलं गळायचं इथे, ठीक आहे? त्याच्यानंतर हे आपलं हे बेसन आहे, थोडंसं तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत बेसनची खुशबू येत नाही तोपर्यंत आपल्याला बेसन चांगलं भुजायचं आहे, लक्षात ठेवा। काय हा बेसन खूप छान आहे, ठीक आहे? चांगलं खुशबू यायला पाहिजे, ठीक आहे? मस्तपैकी चला बघूया। हे बेसन बघा चांगलं भुजतं आहे आता, जोपर्यंत ह्याची खुशबू येत नाही तोपर्यंत बेसन चांगलं भुजायचं आहे, लक्षात ठेवा। आपल्याला बटर चिकन आज आपण अलग टाईपचं बनवूया, ठीक आहे? कारण एकच वस्तू तुम्हाला सगळ्यांना नाही दाखवू शकत, तर मी ह्याचं बनवायचा तरीका अलग करते फक्त, ठीक आहे? हे बघा, बेसनची आता खुशबू यायला लागली चांगली, चांगलं स्लोवर बेसन भाजायचं आहे, ठीक आहे? आता हे बघा, बेसन चांगली खुशबू यायला लागली। त्याच्यानंतर आपल्याला हे लाल मिरची पावडर, कलरवाली नाही माझ्याकडे, पण तुम्ही कलरवाली टाका, ठीक आहे? ह्या टाका, ठीक आहे? आता ह्याला चांगलं बंद करा, आता गॅस बंद करायचा। आणि त्याच्यानंतर मी बस बंद केलेला आहे, ठीक आहे? चला बघूया। आता हे मेजर टाकते चिकन, मला मॅरिनेट करायचं आहे चिकनला, ठीक आहे? हे सगळा मसाला ह्यात टाकते बघा मी, ठीक आहे? बेसन का घेतलं माहिती आहे? तुम्ही असं बघा, बेसन कशामुळे घेतलं असेल मी? तुम्ही माणसानं बेसन कोण घेतं का? पण घेतात असं तुम्ही बघा, ठीक आहे? आणि हे नंतर हे दही आहे, दही एक वाटी मी टाकलेली आहे, ठीक आहे? तर हे दही बघा, आता असं तुम्ही बघा, ह्याला चांगलं हलवायचं आहे, ठीक आहे? त्याच्यानंतर चिकन मॅरिनेट करायचं आहे आपल्याला, ठीक आहे? आता बघ, 2 मिनिट त्याच्यानंतर हे आपल्याला मीठ टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे, थोडासा गरम मसाला टाकायचा आहे, ठीक आहे? आणि थोडासा धनिया पावडर, ठीक आहे? आपल्याला लसूण अद्रकची पेस्ट टाकायची आहे, ठीक आहे? हे लसूण अद्रकची पेस्ट आहे, टाकली एक चमचाभर आहे, ठीक आहे? त्याच्यानंतर थोडासा चाट मसाला टाकायचा आहे, ठीक आहे? चाट मसाला थोडासा टाकायचा आहे चमचाभर, ठीक आहे? त्याच्यानंतर हे बघा, मेथी आहे, ही सुकी मेथी आहे, हे बघा हे टाकायची एक चमचाभर। त्याच्यानंतर ह्याला चांगलं हलवायचं आहे, ठीक आहे? तुम्ही बघा मी चिकन कसं बनवते, ठीक आहे? त्याच्यानंतर हे चिकन ह्याच्यामध्ये टाकायचं आहे, ठीक आहे? ह्या चिकनला कमसे कम 1/2 घंटा मॅरिनेट करायचं आहे, फ्रिजरमध्ये ठेवून द्या, खूप छान होतं, लवकर होईल लगेच, ठीक आहे?
तर आपल्याकडे फ्रीजर आहे, तर फ्रीजर मध्ये ठेवून देते. फ्रीजर मध्ये तो पर्यंत तयारी करायची आपल्याला. ठीक आहे, मस्त पैकी एकदम चिकन मॅरिनेट होते बघा. आता हे तुम्हाला कसं वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, तुम्हाला रोज नवीन नवीन रेसिपी दाखवते. ठीक आहे, हे झालं आहे बघा आता. ठीक आहे, आता ह्याला आपण ठेवून देऊया. ठीक आहे, आता हा पॅन मी पुसून घेते, कारण तोच पॅनमध्ये मी बनवते आहे. ठीक आहे, आता बघा ज्याला आता मक्खन टाकायचं आहे. ठीक आहे, जास्त मक्खन टाकायचं होत नाही आपल्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर थोडंसं तेल का टाकते नाही ते मी, तर हे बटर जळायला नाही पाहिजे म्हणून मी तेल टाकते. ठीक आहे, त्याच्यानंतर कांदा चांगला वळतून घेते. हे बघा कांदा चांगला अर्धा कच्चा अर्धा पक्का झालेला आहे. तर आता आपल्याला हे आहे काजू, काजू टाकून घ्यायचे आहे. ठीक आहे, दोन चमच्याभर काजू आहे. आता काजू चांगलं भाजून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये मी लसूण अद्रकची पेस्ट टाकणार आहे, कारण की माझ्याकडे लसूण अद्रक काटलेलं नाही, मी पेस्ट करून केलेली आहे. तर तुम्ही ह्याच्यामध्ये लसूण अद्रक टाका, आणि लाल मिरची पावडर असते ना ते अख्खी हेवी मिरच्या टाका ह्याच्यामध्ये. तर ते सध्याला आता माझ्याकडे नाही पटकं, मी शोधती थांबा. ते माझ्याकडे नाही वाटतं शोधलं तर. काश्मीरी मिरची अख्खीवर ह्याच्यात टाका. ठीक आहे, लक्षात असल्या चांगला आता हे भाजून घ्यायचं आहे. यातून ती मिरच्या टाकते मी हिरवी, माझ्याकडे लाल मिरची नाही. आता हे बघा टमाटर आहे, आणि आता आपल्याला टाकून देते. कारण हे कच्चं आहे ना, तर आपण फ्राय करायचं. पिसून घेते मी आता याला सगळं काढलं. हा पॅन, त्याच पॅनवर आपल्याला चिकनचं थोडस रोस्ट करायचं आहे, म्हणजे चिकनला थोडस हे करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला थोडस मक्खन आणि थोडस तेल टाकायचं, म्हणजे आपलं मक्खन जळणार नाही. त्याच्यानंतर हे मी चिकन मॅरिनेट केलेलं आहे, तर हे चिकनला चांगलं स्वच्छ करायचं आहे. ठीक आहे, चला बघूया. पीस मोठे मोठे आहेत, म्हणजे बारकी बारकी आहेत, सॉरी, ह्याला पीस मोठे मोठे लागतात. ठीक आहे, तुम्ही अख्खी मुरी कसं बनवतं तशी बनवू शकता. असं सगळं चिकन फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे, बेसन का टाकले आहेत का की मी बेसन ह्याच्यामुळे टाकलेलं आहे की हे चिकन एकदम असंच राहणार, मस्त पैकी एकदम फ्राय होणार आहे. ठीक आहे, ह्याच्यासाठी मी बेसन टाकलेलं आहे. चला आता बघूया.
बटर चिकन बनवते मी एदर टाइप से बनवते तुम्ही बघू शकता ठीक आहे। चांगलं चिकन शेकलेलं आहे चला आपण खाऊ। बेसन मुद्दाम लावलेलं आहे कारण की हे पीस एकदम हे होणार आहे। खूप छान बनलेलं आहे तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता चपना संग ठीक आहे। हे खूप छान झालेलं आहे चला बघूया। अजून आहे माझ्याकडे चिकन तर त्या चिकनला मी अजून असंच करणार आहे ठीक आहे। छोटके छोटके करून घेणार आहे ठीक आहे। त्याच तेलामध्ये जास्त तेल टाकायची गरज नाही ठीक आहे। म्हणजे खूप आहाजमध्ये हे चिकन सगळं मी असं फ्राय करून घेतलेलं आहे म्हणजे हलकं हलकं घेतलेलं आहे ठीक आहे। चला बघू हे बघा ह्याच्यामध्ये काजू हिरवी मिरची आणि टमाटर आणि कांदा आणि लसणाची पेस्ट आता आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे ठीक आहे। पेस्ट बनवायचं आहे ठीक आहे। वाटून बटर चिकनचं चिकन कसं फ्राय करून घेतलेलं आहे म्हणजे हलकं फ्राय केलेलं आहे ठीक आहे। हलकं म्हणजे कारण की कसं आहे हे बघा पीस कसं वाटतं तुम्ही समजून जाऊ शकता। मी तुम्हाला बोलायला शब्द नाही पण हे आहे ना खूप म्हणजे तुटणार नाही बिटणार नाही काय नाही सगळे पीस असंच होणार आहे ठीक आहे। बघू आता त्या चिकनच्या पीसला का मी बेसन लावलं कारण की त्याला बेसन आणि दही मिरची लाल पावडर एकदम तुम्ही कलरवाली मिरची टाका खूप छान दिसणार। अजून सुद्धा कलरवाली माझ्याकडे मिरची नाही पण तुम्ही जास्त करून कलरवाली मिरची वापरा ठीक आहे। खूप छान होते का तुम्ही बघून बघा करून बघा इथं ठीक आहे। चला बघूया। चला आता हे कढई आहे कढईमध्ये मी थोडंसं तेल का टाकते ताकि मक्कन जळायला नाही पाहिजे ठीक आहे। झालेलं आहे मसाला वाटलेला आहे
मस्त पैकी वाटलेला आहे मी आता बघा ठीक आहे मैडम सगळे भारी आहे तो मसाला बटर चिकन काय आहे बटर चिकन मीठ टाकूया हळद टाकायची गरज नाही तुम्ही हळद टाकू नका ठीक आहे हळद नका टाकू हा बटर चिकन मध्ये थोडस मी गरम मसाला टाकते ठीक आहे थोडस गरम मसाला थोडस मीठ टाकते कारण मीठ आहे आणि थोडस लाल तिखट टाकते थोड़ा वरती होता मसाला चिकन मसाला टाक मसाला मस्त पैकी भाजलेला आहे चिकन फ्राई चिकन बटर चिकन तुम्हाला ग्रेव्हीवाला पाहिजे असेल तर ग्रेव्हीवाला करू शकता ठीक आहे तर मी आता हे चिकन थोडंसं ग्रेव्ही टाकणार आहे ह्याच्यामध्ये तुम्ही क्रीम भी टाकू शकता क्रीम हा खायची क्रीम पण आता मी नाही टाकणार क्रीम कारण त्यांच्या साहेबाला क्रीम क्रीम नाही आवडत खायला ठीक आहे असं मला त्यांचं पाणी टाकायची गरजच नाही मला छान बनते खूप म्हणजे खूपच मस्त बनलेलं आहे असं वाटतं तुम्हाला बटर चिकन मसाला वाला बटर चिकन मी पाणी नाही टाकणार काय मला माहिती साईडला असंच आवडलं बटर चिकन कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये लिहा ठीक आहे पाणी टाकायचं रोज जर तुम्हाला टाकायचं असेल टाकू शकता ठीक आहे गरम पाणी टाकायचं ना चला चला आता आपण चिकन काढूया ठीक आहे तुम्ही सांगा कसं वाटतंय माझं चिकन झालंय कसं तुम्ही सांगा बटर चिकन ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं तुम्ही टाकू शकता तुम्हाला जर नसेल टाकायचं तुम्ही नका टाकू पण मी नाही टाकणार कारण की मला माहिती आहे साहेबाला असंच आवडणं आमच्या तुम्ही पाणी नाही टाकणार इथं ठीक आहे आता मी चिकन काढते हे चिकन खूप छान लागलं ना तुम्ही असं सुक्क बी बनवलं ना तरी सुद्धा छान लागलं एकदम ठीक आहे एकदम एमी एमी झालेलं आहे ठीक आहे चिकन बटर बोलते त्यांना काय बोलते चिकन बटर तुम्हाला रस्यावाला पाहिजे असेल तर तुम्ही रस्यावर टाकू शकता ह्याच्यावर तुम्ही क्रीम टाकायच्या क्रीम टाकायला विसरू नका पण आता कसं हे मोठी लोक क्रीम नाही खात ठीक आहे मलाई म्हणतात त्याला क्रीमला मलाई तर मी नाही टाकणार हे मी असं चिकन त्यांना देणार आहे लोक असं चिकन खातात थोडंसं बनवायचं तरी करण्याचा पद्धती आहे कसं ह्याच्यामध्ये जास्त करून मक्खन टाकलेलं जास्त आहे मक्खन ठीक आहे तर ह्याच्यामध्ये आता तुम्ही चावल सांग खाऊ शकता किंवा
चपाती संग खाऊ शकता, तुमची पसंती जसं आहे तसं खाऊ शकता। पण तुम्हाला चिकन कसं वाटलं कसं नाही नक्की मला कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, ठीक आहे। आणि एमी एमी चिकन आहे तो प्लीज सगळ्यांनी चांगलं कमेंट करा, हे विनंती आहे तुम्हाला माझी। आणि झटकीपट झालेलं आहे बटर चिकन, ठीक आहे। आणि माझ्या काही चुकलं असेल तर मला क्षमा करा। ज्याला माझं चिकन आवडलं आहे एमी एमी चिकन तो प्लीज कमेंट करायला विसरू नका, ठीक आहे। काकी तुम्हाला रोज नवीन नवीन रेसिपी दाखवत जाईन, कारण काकीसाठी तुमची एक मदत म्हणून मला एक तुम्ही एक माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका। आणि घाण कमेंट कोणी करू नका, कारण की खूप मेहनतीने मी चिकन बनवलेले आहे, माझी मेहनत वाया घालू नका प्लीज। तुम्ही तर एकदम कमेंट करून निघून जाचाल, पण माझ्या मेहनतचं काय करा विचार करा, कारण मी खूप मेहनत करते, घाम पसंत एक करते तेव्हा मी एक व्हिडिओ बनवते, माहिती आहे तुम्हाला। ह्याला खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला सुद्धा, तुम्ही करून बघा किती मेहनत असते माहिती आहे। कारण की जेव्हा कम आपण जर गहू आणलं दळायला आदळून चपाती बनवायच्या, चपाती अशीच नाही बनत, गहू पहिलं ते ज्वारी रानामध्ये ज्वारी पेरायची, गहू पिसून आणायचं, त्याच्यानंतर पीठ मळायचं, चपाती बेलायची, मीठ टाका, हे करा ते करा, किती तर कुठाणा आहे त्याच्यासाठी। तर विचार करा, मी आज चिकन बनवले एवढं मस्तपैकी एकदम, त्याला मी खूप मेहनत केलेली आहे, खूप मेहनतीने बनवलेला आहे तो, प्लीज चांगल्या कमेंट करा। तुम्हाला नसेल आवडलं तर नका आवडून द्या तुम्हाला, पण कमेंट चांगल्या करा। माझे साहेब मॅडम लोक बघतात, ही रिक्वेस्ट आहे तुम्हाला, बाकी दुसरं मला काही नको तुमच्याकडून। आणि ज्याला आवडलं त्याने पक्का 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 लाईक करा, व्हिडिओ शेअर करा।